युएईमध्ये 2 दिवस जोरदार पाऊस कोसळल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांची राजधानी आहे दुबई. दुबईमध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे सगळ्यांचे हाल झाले. सर्वत्र पाणी तुंबून राहिल्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहिलेल्या असतील. कुणी मेट्रो स्टेशनवरती झोपलेलं आहे. मॉल्स जे आहेत त्या मॉल्समध्ये सुद्धा जोरदार पाणी आलेलं दिसून येते. दुबईमध्ये 2 वर्षामध्ये जितका पाऊस पडतो तितका पाऊस तिथं 1 दिवसामध्ये पडलेला आहे. इनफॅक्ट तो फक्त 12 तासामध्ये पडलेला आहे, ज्याच्यामुळं तिथं अचानक परिस्थिती जी आहे ती पूर परिस्थितीमध्ये बदललेली आहे. नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून येते. वाहतूक व्यवस्थासुद्धा कोलमडलेली दिसून येते. आता ही परिस्थिती नेमकी का ओढवली, तर त्याचं कारण कृत्रिम पाऊस असं सांगण्यात येत आहे. पण या विषयावरती तज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. चक्रीवादळ आणि वेगानं झालेलं अनियंत्रित शहरीकरण यास कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. आता एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की दुबई सारख्या इतक्या मोठ्या सेंटरचा एकाच पावसामध्ये बाजार उठलेला आहे का, आणि यामागची कारणं नेमकी काय असू शकतात. कृत्रिम पाऊस हे कारण असेल की इतर कोणतं कारण असेल हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, दुबई म्हणलं की जसजसं मोठमोठे मॉल बुर्ज खलिफा हे आपल्या समोर येतं, अगदी त्याच पद्धतीने तिथलं वाळवंट सुद्धा आपल्या समोर येतं. या भागामध्ये कच्चं तेल मोठ्या प्रमाणात असल्यामुळं संपूर्ण जग त्या कच्च्या तेलावरती अवलंबून असल्यामुळं तिथं आर्थिक सुबत्ता आली. आणि त्याच्यानंतर तिथल्या सत्ताधाऱ्यांना हे लक्षात आलं की हे तेल जे आहे हे काही आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही आहे, एक ना एक दिवस हे संपणार आहे. आणि म्हणून त्यांनी दुबई हे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून डेव्हलप केलेलं आपल्याला दिसून येते. वेल प्लॅन्ड सिटी म्हणून सुद्धा त्याची त्यांनी जाहिरात केली. पण कालच्या पावसामुळे या सर्वावरती प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून येते. दुबईमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे तिथली विमानाची उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आली. शाळा बंद ठेवण्यात आल्या. ऑफिसला जाणाऱ्यासुद्धा घरूनच काम करत होते. वर्क फ्रॉम होमसारखी परिस्थिती तिथं होती. बहारीन, सौदी अरेबिया, कतार आणि ओमान इथे सुद्धा अशीच परिस्थिती होती. 1949 पासून दुबईमधील सर्व पाऊस आणि एकूण हवामान याच्या नोंदी ठेवण्याचं काम सुरू आहे. तर या नोंदीनुसार काल परवा पडलेला जो त्यांच्या इथला पाऊस आहे हा 12 तासामध्ये पडलेला सर्वाधिक मोठा पाऊस आहे. सुमारे 4 इंच पाऊस केवळ 12 तासाच्या कालावधीमध्ये पडला. 4 इंच म्हणजे जवळपास 100 मिलीमीटर 10 सेंटीमीटर, जो दुबईच्या 1-2 वर्षात पडणाऱ्या पावसा इतका आहे. यामागं कारण क्लाउड सीडिंग असं सांगितलं जाते, म्हणजे ज्याला आपण कृत्रिम पाऊस म्हणतो ते यामागचं कारण सांगितलं जाते. पण खूप सारे तज्ज्ञ हे कारण नाकारताना आपल्याला दिसून येत आहेत. आता हे एका पद्धतीचं थंडर स्टॉर्म होतं असं म्हटलं जाते, वादळ म्हणूयात आपण त्याला, जे की सोमवारी रात्री सुरू झालं आणि मंगळवारी संध्याकाळपर्यंत हे सुरूच होतं. आणि या दरम्यान तिथं 142 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे दुबईसारख्या वाळवंटीकरण झालेल्या शहरामध्ये. आता जनरली या ठिकाणी पाऊस किती पडतो पूर्ण 1-1.5 वर्षामध्ये, तर तो हा इतकाच 140 मिलीमीटरच्या आसपास पडतो. पण हा एकाच दिवसात 12 तासात पडलेला पाऊस आहे. दुबईचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथे सुद्धा जवळपास 94 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस पडत असतो. आणि हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात बिझिएस्ट असं एअरपोर्ट आहे. आणि मागच्या वर्षी तिथून जवळपास 80 मिलियन नागरिकांनी उड्डाण केलेलं आहे किंवा त्याचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे इथे इतका सारा जो पाऊस पडला त्याच्यामुळे ही विमानसेवा जी आहे ती सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेली होती. अल ऐन म्हणून एक त्यांची इथं सिटी आहे. 130 किलोमीटर आहे दुबईपासून. तिथंसुद्धा 254 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे. आणि अजून एका ठिकाणी जे समुद्राच्या जवळ आहे तिथे 145 मिलीमीटर पाऊस पडलेला दिसून येतो. इमिरेट्स नॅशनल सेंटर फॉर मेट्रोलॉजी यांच्यानुसार त्यांनी हा सर्व पाऊस पडण्याच्या अगोदर 6 ते 7 वेळा क्लाउड सीडिंगसाठी विमानाची उड्डाणं केलेली होती आणि ज्याच्यामुळं हे सर्व काही घडलेलं आहे असं तज्ज्ञ सांगतायत. आता त्याच्यामध्ये भर कशाची पडली, तर जी काही एकूण स्टॉर्म सिस्टीम त्या ठिकाणी तयार झालेली होती त्याची भर पडलेली आहे. म्हणजे जो अरेबियन पेनिन्सुला आहे त्या ठिकाणी हे स्टॉर्म सिस्टीम क्रिएट झालेली होती आणि जी गल्फ ऑफ ओमानकडे सरकत होती आणि त्याच्यामध्येच हे क्लाउड सीडिंग जे आहे ते केलं गेलं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असं म्हटलं जाते. पण काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की जागतिक तापमान जे वाढलेलं आहे ते याच्या मागचं प्रमुख कारण आहे.
हायर टेम्परेचर ज्यावेळेस असतं, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा तापमान वाढलेलं असतं, तर तापमान जितक्या वेगाने वाढतं तितक्याच वेगाने पाण्याचं बाष्पीकरण होण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा वाढलेलं असतं. मग जमिनीवरच्या पाण्याचं सुद्धा बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि समुद्रामधल्या पाण्याचं सुद्धा बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि ह्याच्यामुळं होतं काय, तर हे बाष्पीभवन झालेलं जे काही पाणी आहे वाफेच्या स्वरूपातलं, हे वेगाने वर जातं आणि तितक्याच वेगाने त्या ठिकाणी ही स्टॉर्मसारखी परिस्थिती निर्माण होते. आता एक अभ्यास असा सांगतो की 1 डिग्री ॲव्हरेज जर का टेम्परेचर वाढलं तर अशा वेळेस त्या ॲटमॉस्फिअरमध्ये 7% मॉइश्चर जे आहे ते होल्ड करण्याची कॅपॅसिटी असते. याच्यासोबतच जसजसं वेगानं तापमान वाढतं बाष्पीभवन त्याच वेगाने वाढतं आणि त्याच्यामुळं त्या वादळाची त्या स्टॉर्मची कॅपॅसिटी वाढते आणि एकूणच प्रेसिपिटेशन जे आहे म्हणजे पाऊस जो पडणार असतो त्याची इंटेन्सिटीसुद्धा वाढत असते, त्याचा कालावधी वाढत असतो, त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा वाढत असते आणि ज्याच्यामुळे अचानकच पूर परिस्थिती निर्माण होते. अजून एक अभ्यास असा आहे जो भारताच्या थार डेझर्टमध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या डेझर्टमध्ये केला गेलेला आहे, त्याच्यानुसार असं म्हटलेलं आहे की हे अचानक ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं ज्याच्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं तर अशा वेळेस अगदी ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आता बघा, जागतिक तापमान जर का आपण बघितलं तर 1850 सालापासून आत्तापर्यंत जागतिक तापमान जे आहे ते 1.1 डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे, पण UAEच्या बाबतीमध्ये हेच तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते सुद्धा गेल्या 60 वर्षांमध्ये. म्हणजे जगभराशी जर का तुलना केली तर त्या ठिकाणी वेगाने तापमान वाढलेलं आपल्याला दिसून येतं आणि ह्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, तर त्यांची इथं झालेलं अर्बनायझेशन, याच्यासोबतच त्यांना ते एक जागतिक शहर म्हणून डेव्हलप करायचं होतं, एक टुरिस्ट स्पॉट म्हणून ते डेव्हलप करायचं होतं आणि देशोदेशीचे पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये AC वगैरे वापरले गेले, ग्रीन हाऊस गॅस एमिशन मोठ्या प्रमाणात झालं आणि म्हणून त्या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली असं अभ्यासक सांगताना दिसत आहेत. आता क्लाउड सीडिंग सुद्धा या निमित्ताने परत परत सांगितलं जाते. तर क्लाउड सीडिंग हा कृत्रिम पाऊस असतो, ज्या भागामध्ये कृत्रिम पाऊस पाडायचा आहे तिथल्या आकाशामध्ये जे काही बाष्पयुक्त ढग असतात ते रडार यंत्रणेच्या माध्यमातून पावसासाठी अनुकूल आहेत किंवा नाही याचा पहिल्यांदा शोध घेतला जातो. मग त्या ढगामध्ये सोडियम क्लोराईड किंवा सिल्वर आयोडाईड पावडर जी आहे ती फवारली जाते आणि त्याच्यानंतर हा पाऊस जो आहे तो पडत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की क्लाउड सीडिंग जे आहे, क्लाउड सीडिंगचा वापर, कृत्रिम पावसाचा वापर हा पाऊस पाडण्यासाठी होतो, थोड्याफार प्रमाणात किंवा पाऊस पडायला पाहिजे, पण ढगफुटी सदृश्य पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंगचा वापर केला जात नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अजून एक लक्षात घ्या की क्लाउड सीडिंग जे आहे हे क्लाउड सीडिंगमुळे ढग तयार होत नाहीत. ढग जे तयार झालेले असतात त्याच्यामध्ये बाष्प आहे किंवा नाही हे लक्षात घेऊन त्याचा वापर केला जातो. म्हणजेच काय, जर का आकाशामध्ये त्या ढगामध्ये पाणी असेल तर आणि तरच त्या क्लाउड सीडिंगचा फायदा होत असतो. फ्रेडरिक ओटो म्हणून एक सिनियर लेक्चरर आहेत इम्पेरियल कॉलेज लंडनमधल्या, त्यांचं म्हणणं असं आहे की तापमान जितक्या वेगानं वाढतं तितक्याच वेगानं त्याची मॉइश्चर कॅरी करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती सुद्धा वाढत असते आणि अशा वेळेस अचानकच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्याच्यामुळं क्लाउड सीडिंगचं नाव किंवा क्लाउड सीडिंगला या ठिकाणी दोष देण्यामध्ये कोणताही अर्थ नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, क्लाउड सीडिंगमुळं पाऊस पडू शकतो, मगाशी म्हणलं तसं अधिक पाऊस पडू शकतो, पण पूर परिस्थिती निर्माण होईल असा पाऊस पडू शकत नाही हे सुद्धा तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येत आहे. थोडक्यात काय, तर UAEमध्ये किंवा दुबई, ओमान या सगळ्या ठिकाणी जो काही पाऊस पडलेला आहे या घटनेला कृत्रिम पाऊस हा काही जबाबदार नाही आहे, तर वाढलेलं जागतिक तापमान हे कारणीभूत आहे असं खूप साऱ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यातून आपल्याला दिसून येते आणि हे जर का कंट्रोल नाही केलं तर ही परिस्थिती असेच राहील. फक्त दुबई पुरताच प्रश्न मर्यादित नाही आहे, जगभर सध्या अशीच परिस्थिती दिसून येते. तापमान वेगानं वाढतं आहे आणि वेगानं तापमान ज्या पद्धतीने वाढतंय त्याच पद्धतीने पाऊससुद्धा अगदी थोड्याच वेळामध्ये जास्तीत जास्त पडतो आहे, ज्याच्यातून पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण होते आणि जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.